काय साड्या, काय कपडे, काय डिस्काउंट, सगळं कसं ओकेच. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, महासेल रक्षाबंधनाचा उत्सव नात्यांचा, खास रक्षाबंधन निमित्त वर्षाचा सर्वात मोठा व स्वस्त सेल, निम्म्यापेक्षा कमी किमतीत खरेदी. 7 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट पर्यंत खास ऑफर्स व आकर्षक बक्षिसांचा धमाका. 2700 रुपयांच्या खरेदीवर घमेल, बादली, खुर्ची मिळणार हमखास गिफ्ट. त्वरा करा, आज जवळच्या मिनी स्टोअरला भेट द्या. श्री डोंगराई मंदिरासमोर कडेगाव, विटा रोड कडेगाव, तसेच रेणावी रोड शासकीय गेस्ट हाऊस समोर विटा. आर्यन फाउंडेशनच्या वतीने विट्यातील 100 विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप. रेणावी येथील आकाश बोले यांच्या पुढाकाराने आणि मुंबईतील आर्यन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष नितेश मिसाळ यांच्या माध्यमातून विटा शहरातील नगरपालिका शाळा नंबर 18 आणि 19 मधील शालेय विद्यार्थ्यांना आज शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. जवळपास 100 विद्यार्थ्यांना हे शालेय किट देण्यात आले. रेणावी लिंब आळते येथील शाळांनाही यापूर्वी या किटचं वाटप करण्यात आलं आहे. तसेच संपूर्ण महाराष्ट्रात या संस्थेच्या माध्यमातून सुमारे 20,000 विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप केलं जाणार असल्याची माहिती संस्थेच्या वतीनं देण्यात आली आहे. विटा तहसील कार्यालयात आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबिर संपन्न. 1 ऑगस्ट रोजी विटा तहसील कार्यालयात महसूल दिनाचे औचित्य साधून प्रांताधिकारी संतोष भोर यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात 75 जणांची आरोग्य तपासणी करून 58 जणांची रक्त तपासणी करण्यात आली. तसेच 23 जणांनी रक्तदान शिबिरात सहभागी घेतला. यावेळी तहसीलदार ऋषिकेश शेळके यांच्यासह आरोग्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. जिल्हा परिषद पंचायत समितींची निवडणूक प्रक्रिया स्थगित. राज्यातील 25 जिल्हा परिषद आणि 284 पंचायत समित्यांची निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने याबाबतची घोषणा केली आहे. झेडपी सदस्य संख्येच्या बदलाच्या निर्णयामुळे निवडणूक स्थगिती झाली आहे. सदस्य संख्येच्या अंमलबजावणीसाठी वेळ लागणार असल्याने ही स्थगिती देण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने परिपत्रक जारी करत निवडणूक प्रक्रिया स्थगित केल्याची घोषणा केली आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सांगलीत फडकवला भव्य तिरंगा. सांगली जिल्ह्यातील शिराळा नगरपंचायतीत भव्य तिरंगा फडकवण्यात आला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त घरोघरी तिरंगा अभियानाची जनजागृती करत सुमारे 3,000 विद्यार्थ्यांनी या रॅलीमध्ये सहभाग घेतला. तसेच तब्बल 100 फूट लांबीचा आणि 67 फूट रुंद भव्य तिरंगा ध्वज विद्यार्थ्यांच्या शिरावरून रिमझिम पावसात डौलत आणि तेवढ्याच अभिमानात फडकवण्यात आला. सांगलीतील शिवतीर्थ ते मुंबई मातोश्रीपर्यंत उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देण्यासाठी पदयात्रा. सांगलीतून मुंबई येथे शिवसेनेचे 2 शिवसैनिक अजय कलगोंडा पाटील आरग आणि अक्षय अशोक बुरुड आरग हे 2 शिवसैनिक सांगली येथून मुंबई मातोश्री येथे पायी चालत आजपासून प्रवास सुरू केला आहे. हिंदुत्वाचा भगवा घेऊन शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे यांना पाठबळ देण्यासाठी महाराष्ट्रातील ग्रामीण भागातला शिवसैनिक तुमच्या बरोबर आहे, आमची निष्ठा तुमच्या बरोबर आहे हा संदेश सांगण्यासाठी हे 2 शिवसैनिक आजपासून सांगलीच्या शिवतीर्थावरून छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून शिवतीर्थापासून या पदयात्रेला सुरुवात केली आहे.